नाशिकमध्ये भाजप आणि ठाकरे गटामध्ये राडा झाला. मतदार स्लिप वाटण्यावरून गोंधळाची स्थिती निर्माण झाली होती, तर दोन्ही गटाच्या कार्यकर्त्यांनी एकमेकांना मारहाण केली. दरम्यान गोंधळानंतर पंकजा मुंडेंनी अंबड पोलीस ठाण्याला भेट दिली. नाशिक पश्चिम मध्ये मतदानाची स्लिप वाटण्यावरून भाजप आणि ठाकरेंच्या शिवसेनेत राडा झाला. मतदानाच्या स्लिप सोबत पैसे वाटप करत असल्याचा भाजप कार्यकर्त्यांनी संशय व्यक्त केला. त्यानंतर दोन्ही गटात राडा झाल्याची माहिती आहे. आम्हाला एक फोन आला का, तिथं काही आर्थिक व्यवहार चालू आहे म्हणून आमचे काही सहकारी हे त्या ठिकाणी गेले, तर त्वरित काही 100-150 असे गुन्हेगार सगळे पठणी घालून हे आल्यानंतर डायरेक्ट कोरोना मारझोड चालू केली. भाजपचे माजी नगरसेवक मुकेश शहाणे यांच्याकडून बडगुजर यांच्या कार्यकर्त्याला मारहाण करण्यात आली. दोन्ही गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये झालेल्या मारहाणीत 2 जण जखमी झाल्याची माहिती आहे. राड्यानंतर दोन्ही गटांनी पोलीस ठाण्यात धाव घेतली. नाशिक पश्चिमचे दोन्ही उमेदवार आणि कार्यकर्ते पोलीस ठाण्यात पोहोचले. पोलीस ठाण्याबाहेर काही काळ गोंधळाचं वातावरण निर्माण झालं होतं. पंकजा मुंडेंची याच ठिकाणी सभा होती. यावेळी पंकजा मुंडे पोलीस ठाण्यात गेल्या आणि घडलेल्या प्रकाराची माहिती घेतली. घडलेल्या घटनेचा पंकजा मुंडेंनी निषेध नोंदवला. आमच्या भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यावर प्राणघातक हल्ला झालेला आहे. महिला नेता लढत असताना अशा प्रकारच्या गोष्टी होणं हे चुकीचं आहे. माझ्या कार्यकर्त्यावर झालेल्या हल्ल्याचा मी तीव्र निषेध करते.